पुण्यामधल्या सिंहगड किल्ल्याच्या परिसरामध्ये पुरातत्व संशोधकांना प्रागैतिहासिक काळामधली कातळशिल्प आढळून आली आहेत. काही दिवसांपूर्वी बारसूमधली कातळशिल्प चर्चेमध्ये आली होती, त्यानंतर आता पुण्यामधल्या शिल्पांचा शोध लागलाय. पुण्यामध्ये कोणत्या भागांमध्ये ही शिल्प आढळून आलेत आणि त्याचा संशोधनासाठी कसा उपयोग होईल पाहूया. सिंहगड किल्ल्याच्या समोर असलेला एका डोंगरावरती मी उभा आहे. हा सिंहगड किल्ला आणि या सगळ्या परिसराचा इतिहास नव्याने कोणाला सांगण्याची गरज नाही. मात्र या सिंहगड किल्ल्याच्या परिसरामध्ये अगदी इसवी सन पूर्व काळातील सातवाहनकालीन खणाखुणा या आधी आढळून आल्या होत्या. मात्र आता या कातळ शिल्पांच्या स्वरूपात प्रागैतिहासिक कालखंडातील अनेक खणाखुणा या सगळ्या परिसरामध्ये शोधून काढण्यात आल्यात. प्रागैतिहासिक काळाचे पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, ताम्रपाषाणयुग असे वेगवेगळे टप्पे आहेत. पुराश्मयुगात मानव शिकार आणि इतर कामांसाठी दगडी हत्यारं वापरायचा. या काळातील मानवाची हत्यारं तीक्ष्ण नव्हती, शेतीचं ज्ञान नव्हतं, डोंगर पायथ्यालगत किंवा नदी काठावर वस्ती करत असे. मानव नैसर्गिक गुहांमध्ये राहायचा आणि अन्नाच्या शोधात स्थलांतर करायचा. जशी जशी माणसाची डेव्हलपमेंट होत गेली तशी तशी त्याच्या हत्यारामध्ये त्यावेळी काही दगडी हत्यार त्याच्यामध्ये देखील बदल होत गेलेत. आणि ही जी शैली आहे कोरण्याची, याचा जर अभ्यास केला आपण तर याच्यामध्ये असं दिसून येतं की हा दगडी छोट्या हत्यारांच्या माध्यमातून ही अशा कातळ शिल्पांचा त्यांनी रेखाटन केलेली आहेत. आणखी उंच डोंगर माथ्यावरती आम्ही चढून आलेलो आहोत आणि इथे या कातळ शिल्पांचा दुसरा टप्पा आम्हाला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी काही खुणा या पाषाणामध्ये खोदल्याचं दिसून येत आहे. या खुणांपैकी काही असे मूर्त, थोडेसे मूर्त असे आकार जे आहेत त्यांना या ठिकाणी आपण शिवलिंगाचं एक आकार किंवा शिवलिंगासारखं आपण म्हणू शकतो अशा या खणाखुणा इथे पाहायला मिळत आहेत. सिंहगड किल्ल्यावर तानाजी मालुसरेंनी जिथं कडा सर केला त्या तानाजी कड्याला लागूनच अशी कातळ शिल्प आढळून आली आहेत. मात्र सिंहगडावरील ही शिल्प वेगवेगळ्या कालावधीतली असू शकतात असं अभ्यासकांना वाटतं. पुराणाश्मयुगाबरोबरच 2000 वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळातील खाणाखुणा इथं एकत्र आढळून आल्या आहेत. सिंहगडासमोरचे डोंगर पार करत आम्ही सिंहगड किल्ल्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत आणि पाठीमागे तानाजी कडा आहे. तानाजी मालुसरे आपल्या सोबत्यांसह या किल्ल्यावरती कसे आले वगैरे इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. असे पर्यटक नेहमीच इथे येत असतात. मात्र पर्यटकांचा हा राबता असला तरी या तानाजी कड्याच्या बाजूला या प्रागैतिहासिक काळातील ज्या कातळ शिल्पांच्या स्वरूपातील खुणा आहेत त्या बहुतांश लोकांच्या लक्षात येत नाहीत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी कातळ शिल्प गेल्या काही काळात आढळून आली आहेत. त्यांच्या अभ्यासातून इतिहास आणि त्याही आधीच्या काळाचे पदर उलगडण्यास पुरातत्व संशोधकांना मदत होणार आहे. दिसायला हा जरी साधा खडक दिसत असला तरी या खडकामध्ये मानवी उत्क्रांतीचा मोठा प्रवास दडून राहिलाय. प्रागैतिहासिक कालखंड, अश्मयुगाचे वेगवेगळे टप्पे, सातवाहनकालीन कालखंड आणि तानाजी मालुसरेंच्या रूपाने या ठिकाणी घडलेला शिवकाळातील इतिहास, हे असे इतिहास अनेक खडकांमध्ये दडून राहिलेत ते शोधायचे यासाठी की आपण कुठून इथपर्यंत पोहोचलो आणि आपला प्रवास कसा झाला याची जाणीव व्हावी जेणेकरून पुढचा प्रवास योग्य दिशेने होईल. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.